नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे. आता महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. सध्या PM किसान हप्ता आणि नमो शेतकरी हप्ता 2 आणि 3 असे हप्ते जमा झाले आहे की नाही हे घर बसल्या कसे चेक करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवशील व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचं काम करा. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण नमो शेतकरीचा हप्ता कशा प्रकारे चेक करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा PC मधील कोणतंही एक सर्च इंजिन ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्या सर्च इंजिन ब्राउझरमध्ये तुम्हाला ही वेबसाईट जी दिसते त्या वेबसाईटवर तुम्हाला ओपन करायची आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता मित्रांनो, तुमच्याकडं ही चेक करण्यासाठी, नमो शेतकरी हप्ता चेक करण्यासाठी तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की नमो शेतकरीचा रजिस्ट्रेशन नंबर कशा प्रकारे असतो हे आम्हाला देखील माहीत नाही, तर घाबरू नका मित्रांनो. तुमचा जो PM किसानचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथं तुम्ही टाकायचा आहे. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर. आता जर समजा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन PM किसानचा नसेल किंवा नमो शेतकरीचा रजिस्ट्रेशन तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आय नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट किंवा नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं तुम्ही 2 प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता. आता इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत बघा मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे मोबाईल नंबर आणि दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर. जर समजा तुमच्याकडं तुम्हाला PM किसानला कोणता मोबाईल नंबर वापरलेला होता किंवा अद्ययावत केलेला आहे तो नंबर जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकून जो कॅप्चा दिसतो जसा दिसतो तसा खाली कॅप्चा टाकून तुम्ही गेट OTP या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता. जर समजा तुम्हाला कोणता मोबाईल नंबर दिला हेच आठवत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार नंबरवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. इथं तुम्ही तुमचा आधार नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. इथं आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली गेट आधार OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नंबर मिळाल्यानंतर मित्रांनो परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि तिथं तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि जो काही कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा डाटा, नमो शेतकरीचा डाटा तुम्हाला दाखवला जाईल. इथं संपूर्ण माहिती, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, कोणता लिंक आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर देखील, रजिस्ट्रेशन डेट, आधार स्टेटस तुमचं दाखवलं जाईल, EKYC तुम्हाला दाखवलं जाईल, ही सर्वच माहिती तुमची दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता खाली फंड डिस्ट्रीब्यूट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला दाखवला जाईल. इथं तुमचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथं मिळालेला आहे, तर सेकंड इन्स्टॉलमेंट हा इन प्रोसेसमध्ये आहे आणि थर्ड इन्स्टॉलमेंट हा इन प्रोसेस आहे. जर समजा तुम्हाला सेकंड आणि थर्ड जर इन्स्टॉलमेंट मिळाली असेल तर इथं सक्सेस आणि तो कोणत्या बँकेमध्ये जमा झालेला आहे ती बँक तुम्हाला दाखवेल. निश्चितच मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला आहे का नाही ते पाहू शकता. निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसंच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तो पण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.